श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्म रूपा देवा तूची गणेशु सकलमती प्रकाशु मने निवृत्ति दासु अवधारी जोजी। हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ति सुवेश तेत वर्ण वपु निर्दोष मिर्वतसे स्मृति तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा। अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पद पद्धति खेवणे प्रमेय रत्नांची पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणे सपुर उजाचे। देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका त्याची ऋणधुनिता क्षुद्र घंटिका अर्थध्वनी। नाना प्रमेयांचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माधारी रत्ने भरी। तेथ व्यासादिकांचे मती तेची मेखळा मिरविती चोखाळपणे झळकती पल्लव सळका। देखा षड दर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणूनी विसंवादे धरिती आयुधे हाती। तरी तर्क तोची परशु नीति भेदु अंकुशु वेदांतु तो महारसु मोदकाचा। एके हाती दंतु जो स्वभावता खंडितु तो बौद्ध मत संकेतु वार्तिकांचा। मग सहजे सत्कार वादू तो पद्मा करु वरदु धर्म प्रतिष्ठा तो सिद्धु अभयहस्तु। देखा विवेक मंतु सुविमळु तोची शुंडा दंडु सरळु जेथ परमानंदु केवळु महासुखाचा। तरी संवादी तोची दशनु जो समता शुभ्रवर्णु देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणु विघ्नराजु। मज अवग मलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधामृत मुनि अलिसेविती। प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेचि निकुंभ सरिसे एक वटत इत मस्तकावरी। उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती बली। अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे। हे तिनी एक वटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरु कृपे न मिले आदि बीज। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी न मिली मिया। मज हृदय सद्गुरु तेणे तारिला हा संसार पुरु म्हणूनी विशेषु अत्यादरु विवेकावरी। जैसे डोळ्या अंजन भेटे मग दृष्टिसी फांदा फुटे मग वास पाहे तेथ प्रकटे महानिधी। का चिंतामणी जालया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देवो म्हणे। मनो न जानु तेनी गुरु की जे तेणे कृत कार्य होई जे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। का तीर्थे जिये भुवनी तिये घडती समुद्रा वगहनी नातरी अमृत रसा स्वादिनी रस सकळ। तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जे अभिलषित मनोरुची पूर्विता तो। आता अवधरा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे। ना तरी सर्व सुखांची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्रदाता वसिष्ठ अशेषांचे। ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदीयेचे। नाना कथा रूपे भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्करोणी महामती व्यासाचिये। म्हणून हा काव्या रावो
ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथुनी रसा आला जाओ रसाळपणाचा तीमीची आईका आणिक एक येथुनी शब्दश्री सच्छात्रिक आणि महाबोधी कोवळीक दुणावली एथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचिस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ माधुरी मधुरता श्रृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले एथ कळा विदपण कळा पुण्याची प्रतापू आगळा म्हणून जन्मे जयाचे अवलिळा दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणास गुणतेचे बिक बहुअस एथ भानुचे नीतेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती प्रकटले अवघे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिये परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थजात ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रकटे जैसी आगळी अंगनांगी ना तरी उद्यानी माधवी घडे तेत वनशोभेची खाणी उघडे आदिलापासुनी अपाडे जियापरी नाना घणीभूत सुवर्ण जैसे न्याहळिता साधारण मग अलंकाती बरवे पण निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवळे ते बरवे पण पातले ते जाणूनी काय आश्रियले इतिहासी नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी सानी वधरुनी आंगी पुराणे आख्यान रूपी जगई भारता आली म्हणूनी महाभारती जे नाही ते नोहेची लोके तिही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय ऐसी सुरस जगी कथा जे जन्मी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगल धाम अवधारिजो आता भारती कमळ परागु गीताख्यु प्रसंगु जो संवादिला श्रीरंगु अर्जुनेसी ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथिलेया व्यास बुद्धी निवडिले निर्वधी नवनीत हे मग ज्ञानाग्नि संपर्के कळसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती सांगी जैल जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी जे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे तेवेच ती मवाळे चकोर तलगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपणे चित्ता आणुनिया हे शब्दे विण संवादिजे इंद्रियाणेणता भोगिजे बोला आदि झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागु नेती परी कमळ दळे नेणती तैसे परी आहे सेविती ग्रंथी इये का आपुला ठाओ न सांडिता अलंगिजे चंद्रु प्रकटता हा अनुरागु भोगिता कुमुदनी जाणे ऐसे नी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतकरणे आथिला तोची जाणे मानू ये अहो अर्जुनाचिये पांती जे परिसणया योग्य होती तिही कृपा करून संती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विणविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी सहज उणे उपसाहला प्रार्थू काई परी अपराधू तो आणिक आहे
जे मी गीतार्थ कवळू पाहे ते अवधारा विणूलाहे म्हणून या हे अनावरण विचारिता वायांची दिवसा उपनला चित्ता येरवी भानु तेजी काय खद्योता शोभा आदि का टिटुभू चांचुवरी माप सुये सागरी मीनेण तू त्यापरी प्रवर्थे येथ आईका आकाश गिमसावे तरी त्याहुनी थोर हो आवे म्हणूनी अपाडू हे आघवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारुणी तेत हरु म्हणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरु जया निद्रिताचा घोरु तो स्वये सर्वेश्वरु प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिवंद काय होय हे अपार कैसे नि कवळावे महातेज कमणे धवळावे गगन मुठी सुवावे मशके केवी परी एथ असे एक आधारू तेणेची बोले मी सधरू जेसानुकूळ श्रीगुरु ज्ञान देवो म्हणे येरवी तरी मी मूर्खु जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा पादिपू सोज्वळू असे लोहाचे कणक होये हे सामर्थ्य परिसीच आहे की मृत ही जीवित लाहे अमृत सिद्धी जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आधि भारती एथ वस्तु सामर्थ्य शक्ति नवलकाई जया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तो लाहे ग्रंथी इये तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनूनी असे आता देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र तैसा मी अनुग्रहितु साधूंचा निरोपितु ते आपुला अलंकारितु भलतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा या बोला निवृत्ती दासू पाऊनी परम उल्हासू म्हणे परिये सा मना अवकाशु देऊनिया तरी पुत्र स्नेहे मोहितु धृतराष्ट्र असे पुसतु म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असता व्याजे झुंजोचिनी तरी तिही ये तुला अवसरी काय कियत असे येर येरी ते झडकरी कथन करी मजप्रती ये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले कालकूट धरी कनव ना तरी वळवानलू साधुकला प्रलय वाते पोखला सागर शोषुनी उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासुर ये काही ते देखिलिया दुर्योधने अव्हेरिले कवणे माने जैसे जे गणिजे पंचानने गजवंटाते मग द्रोणा पासी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळ भारू उचलला पांडवाचा गिरी दुर्ग जैसे चालते जैसे विविध व्यूह संभवते हे रचिले आदि बुद्धिमंते द्रुपद कुमारे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देवनी कुरुठा केला तेने हा पाखरीला देख देख आणि कही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण जे क्षात्र धर्मी निपुण वीर आहाती जे बड़े प्रौढ़ी पौरुषे भीमार्जुना सारिके ते सांगेन कौतुके प्रसंगेची एथ युयोधानु सुभटु आला असे विराटु महारथी श्रेष्ठु द्रुपद विरु
चेकी तान धृष्ट केतु काशीश्वरु विक्रांतु उत्तमो जनृपनाथु शैब्य देख हा कुंती भोजु पाहु एथ युधामन्यु आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे हा सुभद्र हृदय नंदनु जो अपरू नवा अर्जुनु तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमर के सकळ ही महारथी वीर मिति नेणिजे अपार मिनले आथी आता आमुचा दळी नायक जे रूढ वीर सैनिक ते प्रसंगे आईक सांगे यती उद्देशे एक दोनी जाई यती बोलोनी तुम्ही आदि करुणी मुख्य जे जे हा भीष्मु गंगा नंदनु जो प्रताप तेजस्वी भानु रिपुगज पंचाननु कर्णवीरु या एकेका चेनी मनोव्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्य नपुरे एकलाची एथ विकर्णु वीरु आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा अडदरु सदा वाहे कृतांतु मनी समिती जयो सोमदत्ती ऐसे आणि कही बहुत आहाती जयाचिया बळामिती धाकाही नेने जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त होका जे अस्त्र जात एथुनी रूढ हे प्रतिमल्ल जगी पुरता प्रतापु अंगी परी सर्व प्राणे मजची लागी आराईले अस्ती पतिव्रतेचे हृदय जैसे पतिवाचो नीन स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटांशी आमुचिया काजाचे नि पाडे देखती आपुले जीवित थोकडे ऐसे निर्वधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कूळकणी जाणती कळे कीर्तीसी जिती हे बहु असो क्षात्र निती एथोनिया ऐसे सर्वापरी पूरते वीरदळी आमुते आता काय गणू याते अपार हे वरी क्षत्रिया माजी श्रेष्ठु जो जगजेठु गा सुभटु तया दळ वैपणाचा पाटु भीष्मासी पै आता याचे नी बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेंकुले लोकत्रया आधीच समुद्रुपाहे तेथ दुवाडपणा कवणा नाही मग वडवा नळू तैसे याही विरजा जैसा ना तरी प्रलयवन्नी महावतु या दोघा जैसे सांघातु तैसा हा गंगा सुतु सेनापती आता येणेसी कवण भिडे हे पांडव सैन्य कीर थोडे ओई चलेनी पाडे दिसत असे वरी भीमसेन बेथू तो जाहला असे सेनानाथू ऐसे बोलोनी हे मातू सांडिली असे मग पुनरूपी काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा जिया जिया अक्षोहिणी तिये तिये आरणी वरगण कवण कवणी महारथिया तेणे तिया आवरिजे भीष्मातळी राहिजे द्रोणा ते म्हणिजे तुम्ही सकळ हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आघवा साचू आमुचा या राजाचिया बोला सेनापती संतोषला मग तेणे केला सिंहनादू तो गाजत असे अद्भुतु प्रतिध्वनेन समातु उपजत असे तयाची तुलगा सवे वीरवृत्ते चनी धावे दिव्य शंख भीष्म देवे आस्फुरिला ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहले जैसे आकाश कापडिले तुटोनिया घडघडित अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कापत असे तेणे महाघोष गजरे दुमदुमाती गिरी कंदरे तवदला माजी रणतुरे आस्फिरिली उदंड सैंघ वाजते भयानके खाकाते महाप्रळयो जेथे धाकडांसी भेरी निशान मांदळ शंख काहळा भोंगळ आणि भयासुळ रण कोल्हाळ
सुभटांचे आवेशे भुजा त्राहाटिती विसनैले हाका देती जेत महामद भद्र जाती आवरतीना तेथ भेडांची कवण मातू कांचया केर फिटतू जेणे दचकलाकृतांतु आंगने घे एका उभयंताचे प्राण गेले चांगाचे दात बैसले बिरुदांचे दादुले हिमवाती ऐसा अद्भुत तूर बंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रलय काळू ओढवला आजी ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तो पांडव दळा आतू वर्तले काई ओका निज सार उज्याचे कीते भांडार महातेजाचे जेथ गरुडाचिचे जावळिये कातले चारी की पाखांचा मेरु जैसा रहवरु मिरवतसे तैसा तेजे कोंदटलिया दिशा जयाचेनी जेथ अश्ववाहकु आपण वैकुंठीचा राणा जान तया रथाचे गुण काय वर्णु ध्वजस्तंभावरी वानरु तो मूर्तिमंत शंकरु सारथी शारंग धरु अर्जुनेसी देखा नवलतया प्रभुंचे प्रेम अद्भुत भक्तांचे जे सारथ्य पारथांचे करित असे पायकु पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेणे पांचजन्यो आस्फुरिला अवलिराची परी तो महाघोषु थोरु गाजतसे गहिरु जैसा उदेला लोपी दिन करु नक्षत्राते तैसे तूर बंबाळु भवते कौरवदळी गाजत होते ते हारबोणी नेने कौते केले तेथ तैसाची देखे येरे निनादे अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला ते दोनी शब्द अचाट मिनले एकवट तेत ब्रह्मकटाह शतकुट ओपाह तसे तव भीमसेनु विसनैला जैसा महाकाळु खवळला तेने पोंड्रु आस्फुरिला महाशंखो जैसा घडघडिला गहिरु तव अनंत विजयो युधिष्ठरु आस्फुरित असे नकुळे सुघोषु सहदेवे मणिपुष्पकु जेणे नादे अतंकु गजबजला असे तेथ भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदेयाधिक हा काशीपती देख महाबाहु तेथ अर्जुनाचा सुतु सात्यकी अपराजितु दृष्टद्युम्नो नृपनाथु शिखंडी हन विराटादि नृपवर जे सैनिक मुख्य वीर इहि नाना शंख निरंतर आस्फुरिले तेणे महाघोष निर्घाते शेषकुर्म अवचिते गजबजोनी भूभाराते सांडू पाहती तेथ तिनी लोक दंडळित मेरुमांदार आंदोळित समुद्र जळ उसळत कैलास वेरी पृथ्वीतळ उलथो पाहत आकाश असे आसुडत तेथ सणा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळ वादी जाहली ऐशी एक टाळी पिटिली सत्यलोकी दिहाची दीन थोकला जैसा प्रलय काळ मांडला तैसा हा कारु उठिला तिन्ही लोकी तव आदि पुरुषु विस्मतु म्हणे झणे होय पा अंतु मग लोपला अद्भुतु संभ्रमूतो म्हणोनी विश्व सावरले एरवी युगांत होते वोडवले जय महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी तो घोष तरी उपसंहारला परी पडिसाद होता राहिला तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा तो जैसा गजघाटू आंतु सिंहनिया विदारितु तैसा हृदयाते भेदतु कौरवाचिया तो गाजत जव ऐकती तव उभेची हिये घालिती एकमेका ते म्हणती सावध रे सावध तेथ बळे प्रौढी पुरते जे महारथी वीर होते तिही पुनरपी तळाते आवरिले मग सरीसपणे उठावले दुनावटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय तेथ बाणवरी धनुर्धर
वर्षताति निरंतर, जैसे प्रलयात जलधर अनिवार का। ते देख लिया अर्जुने संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने घालित से। तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले, मग लीला धनुष्य उचलिले पंडकुमारे। ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा, आता झडकरू रथ पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोन्ही दळा। जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक, न्याहळीनी अशेख झुंजते जे। एथ आले असती आघवे, परिकवणे सी म्या झुंजावे, हेरणी लागे पहावे म्हणून या। बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव, वाटीवावीन हाव बांधिती झुंजी। झुंजाचा आवडी धरती, परी संग्रामी वीर नव्हती, हे सांगेन राया प्रती काय संजयो म्हणे। ऐका अर्जुन इतुके बोलिला, तव कृष्णे रथु पेलिला, दोही सैन्या माजी केला उभा तेणे। जेथ भीष्मा द्रोणादिक जवळीकेची सन्मुख, पृथ्वीपती आणिक बहुत आहाती। तेथ स्थिर करुणी रथु अर्जुन असे पाहतु, तो दळ भार समस्तु संभ्रमेसी। मग देवा म्हणे देख देख, हे गोत्रगुरु अशेख, तव कृष्णामनी नावेक विस्मोदक जाहला। तो आपण या आपण म्हणे एथ काही कवण जाणे, हे मनी धरियेले येणे परी काही आश्चर्य असे। ऐसे पुढील से घेतु तो सहजे आणे हृदयस्तु, परी उगा असे निबांतु ये वेळी। तव तेथ पार्थु सकळ पितृपितामह केवळ, गुरुबंधु मातुळ देखता जाहला। इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले, हे सकळ अस्ति आले तया माजी। स्वजन सासरे आणि कही सखे सोईरे, कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ। जया उपकार होते केले, का आपदी जे रखिले, हे असो वडील धाकुले आदि करुण। ऐसे गोत्रेची दोही दळी उदित जाले असे काळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले। तेथ मनी गजबज जाहली आणि आपेसी कृपा आली, तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती। जिया उत्तम कुळीचिया होती आणि गुण लावण्य आधी, तिया आणि केती न साहती सुतेज बने। नवी आवड चेनी भरे कामुक निज वनिता विसरे, मग पाडे वीन अनुसरे भ्रमला जैसा। की तपोवळे सिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धि, मग तया विरक्तता सिद्धि आठवेना। तैसे अर्जुना तेथ जाहले अस्ते पुरुषत्व गेले, जे अंतकरण दिधले कारुण्यासी। देख मंत्र ज्ञु बरळू जाये, मग तेथ का जैसा संचारू होये, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळिला। मनुनी असता धीरू गेला हृदया द्रावो आला, जैसा चंद्रकळी सिंपिला सोमकांतु। तया परी पार्थु अति स्नेहे मोहितु, मग सखेद असे बोलतु अच्युतेसी। तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्रुवर्गु आघवा देखिला एथ। हे संग्रामी अति उद्यत जाहले अस्ति कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय। येणे नावेची नेणो काई, मज आपण पे सर्वता नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नोहे। देखे देह कापत तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रासी। सर्वांगा कांटाळा आला अति संतापू उपनला, तेथ बेंबळे हातु गेला गांडीवाचा। तेन धरताची निष्टले परिनेणेची हातोनी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे। जे वज्रापासोनी कठिन दुर्धर अति दारुण, तयाहुन असाधारण हे स्नेह नवल। जेने संग्रामी हरु जिंतिला, निवात कवचांचा ठाऊ फेडिला, तो अर्जुन मोहे कवळिला क्षणावाजी।
जैसा भ्रमर भेदी कोड़े भलते से काष्ठ कोरडे परिकड़ी के माजी सापड़े कोवळीये तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळ दळु चिरुणेणे तैसे कठिन कोवळे पणे स्नेह देखा हे आदि पुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची आया म्हणूनी भूलविला ऐके राया संजयो म्हणे अवधारी मग तो अर्जुनु देखोनी सकळ स्वजनु विसरला स्वाभिमानु संग्रामीचा कैसे नेणु सदयता उपनली येथे चित्ता मग म्हणे कृष्णा आता नसीजे एथ माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिरादिक कान वधावे हे येर येर आगवे गोत्रज आमुचे म्हणोनी जळो हे झुंज प्रत्यया नये मज येणे काय काज महापापे देवा बहुत परी पाहता एथ वोखटे होईल झुंजता वर काही चुकविता लाभुआथी तया विजय वृत्ती काही मज सर्वता काज नाही एथ राज्य तरी काई हे पाहुनिया या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोत आघवे पार्थू म्हणे तेणे सुखे विन होईल तई भलते ही साही जेल वरी जीवित ही वेची जेल याची लागी परी या सुघातुकी जे मग आपण राज्य भोगीजे हे स्वप्निही मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवणा लागी जियावे जे वडिला या चित्तावे विरुद्ध म्हणे पुत्राते इप्सी कुळ तयांचे काई हेची फळ जे निर्दाळी जे केवळ गोत्र आपुले हे मनीची केवी धरिजे आपण वज्राचे या बोलिजे वरी घडे तरी की जे भले या आम्ही जे जे जुळावे ते समस्ती ही भोगावे हे जीवित ही उपकारावे काजियाचा आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजय कुळ आपुले जे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जाहले अस्ति उद्यत झुंजावया अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिम्हारे आरोपुनी ऐसिया ते कैसेनी मारू कवणावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातू केवी हे नेणसी तू कवण परी पैल भीष्म द्रोण जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत एक शालक सासरे मातुळ आणि बंधू की हे सकळ पुत्र नातू केवळ इष्ट ही असती अवधारी अति जवळी केचे हे सकळ ही सोयरे आमुचे म्हणोनी दोष आथी वाचे बोलताची हे वरी भलते करी तू आताची येथे मारी तू परी आपण म्हणेन घातू न चिंतावा त्रैलोकीचे अनुकळीत जरी राज्य होईल एथ तरी हे अनुचित नाचरे मी जरी आज एथ ऐसे कीजे तरी कवणांचा मनी उरिजे सांग मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा जरी वधू करुणी गोत्रयांचा तरी वसोटा होणी दोषांचा मज जोडलासी तू हातीचा दूरी होसी कुळहरणी पातके तिये आंगी जडती अशेखे तये वेळी तू कवण के देखवासी जैसा उद्याना माझी अनळू संचरला देखोनी प्रमळू मग क्षणभरी कोकळू स्थिर नोहे सकर्दम सरोवरु अवलोकिनी चकोरु न सेवितु अभ्यरु करुणी निघे तयापरी तू देवा मज झकून येसी मावा जरी पुण्याचा बोलावा नाशिजेल म्हणून हे न करी ये संग्रामी शस्त्र न धई हे किडाळ बहुती परी दिसत असे
तुझा अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल तेळे दुखे ये फुटेल तुझवीन कृष्णा म्हणून कौरव हे वधयती मग आम्ही भोग भोगी जती हे असो मात अघडती अर्जुन म्हणे हे अभिमान पदे भुलले जरी पा संग्रामे आले तरी आम्ही हितु आपले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणताची सेवावे कालकूट हाजी मार्गी चालता पुढा सिंह झाला अवचिता तो तव चुकविता लाभू आधी असताचा प्रकाशु सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी तेत कवणु देवा लाभू सांगे का समोर अग्नि देखोनी जरी नवचिजे ओसोंडनी तरी क्षणा एका कवळुनी जाळू शके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो आसती पाहत हे जाणता ही केवी एथ प्रवर्तावे ऐसे पार्थ तिये अवसरी म्हणे देवा अवधारी या कल्मशाची थोरी सांगेन तुझ जैसे काष्ठे काष्ठ मथिजे येथ वन्नी एक उपजे तैसे काष्ठ जात जाईजे प्रज्वळलेनी तैसा गोत्रीचा परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी तेणे महादोषे घोरे कुळची नाशे म्हणून येणे पापे पंत्रज धर्मु लोपे मग अधर्मची आरोपे कुळा माजी एथ सारा सार विचारावे कवणे काय आचरावे आणि विधी निषेध अगवे पारुषती असता दीपू दवडीजे मग अंधकारी रहाटीजे जे उजुंची का आडळीजे जयापरी तैसा कुई कुळक्षयो होय तये वेळी तो आद्य धर्म जाय मग आन काही आहे पापा वाचुनी जे यम नियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा विचरती म्हणून ही व्यभिचार घडती कुळस्त्रियासी उत्तम अधमी संचरती ऐसा वर्णावर्ण मिसळती तेथ समूह उपळती जाती धर्म जैसी चोहटाचिया बळी पाविजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी प्रवेशती मग कुळा देखा अशेखा आणि कुळ घातका येर येरा नरक जाणे आधी देख वंशवृद्धी समस्त या परी होय पतीत मग्न वांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक पारुखे तेथ कवण तिळोदके कवण अर्पी तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी बसती म्हणून तेही येते कुळापासी जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे तेवी आब्रह्मकुळ अवघे आपल विजे देवा अवधारी आणिग एक एथ घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंशु पावे जैसा घरी आपुला वाणी वसे बन्ही लागला तो आणिका ही प्रज्वळिला जाळुनी घाली तैसिया तया कूळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधू पावती निमित्ते येणे तैसा नाना दोष सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडलिया ती ठाई मग कल्पांतीही उघडू काही येसणे पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकिजे परी अधुनिवरी त्रासून नुपजे हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाणता ही दोख अभेरुना हे वडील सकळ आपुले वधावया दिशी सुदले सांगपा काय थेकुले घडले आम्हा आता यावरी जे जियावे तयापासुनी हे बरवे जे शस्त्र सांडुनी सहावे बाण त्यांचे
तयावरी होय जितुके ते मरण ही वरे निके परियेणे कलमशे चाड नाही। ऐसे देखो नी सकळ अर्जुने आपुले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू। ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो मने अवधारी धृतराष्ट्राते मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला तेत उड़ी घातली खाला रथोनिया। जैसा राजकुमरु पदच्युतु सर्वथा होय उपरहुतु कार वीराहुग्रस्तु प्रभाहिनु। नातरी महासिद्धि संभ्रमे जिंतला त्रासु भवे मग आकुनी कामे दिनु कीजे। तैसा तो धनुर्धरु अत्यंत दुखे जर्जरु दिसे जेत रही वरु त्याजिला नेणे। मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे एके राया तेथ वर्तले संजयो म्हणे। आता या वरी तो वैकुंठ नाथु देखोनी सखेद पार्थु कवणे परी परमार्थु निरूपील। ते सवस्तरी पुढारी कथा अतिस कौतुक ऐकता ज्ञानदेव मने आता निवृत्ति दासु। प्रथम अध्याय समाप्त।